आगामी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात लागण्याची शक्यता असताना देखील पिंपरी चिंचवड महापालिकेतील भाजप पदाधिकाऱ्यांनी महासभा तहकूब करण्याचा सपाटा कायम ठेवला आहे. गेल्या 2.25 वर्षात तब्बल 48 वेळा सभा तहकूब करणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी जुलै महिन्याची सलग 5व्यांदा आणि ऑगस्टची 2ऱ्यांदा महासभा तहकूब केली आहे. त्यामुळे प्रस्ताव अनेकदा रखडले आहेत. पिंपरी चिंचवड महापालिकेत सध्या काय सुरू आहे असा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. भाजपच्या काळात सर्वसाधारण सभा तहकूब करण्याचा जणू सपाटा सुरू आहे. त्यामुळे अनेक प्रस्ताव रखडले आहेत. जुलै आणि ऑगस्टच्या दोन्ही सभा 3 सप्टेंबर रोजी आयोजित केल्या आहेत. दरम्यान विरोधात असलेल्या राष्ट्रवादी शिवसेना आणि मनसेने देखील सभा लांबणीवर टाकण्यास कोणताही विरोध केला नाही. त्यामुळे त्यांच्या भूमिकेवर सुद्धा संशय निर्माण झाला आहे. शहरातील विस्कळीत पाणीपुरवठ्यावर तब्बल 7.5 तास चर्चा झाली. विषय पत्रिकेवरील एकाही विषयावर चर्चा झाली नाही. त्यामुळे या दोन्ही महासभा आज किंवा उद्या होणं अपेक्षित होतं. परंतु भाजप सत्ताधाऱ्यांनी तसं न करता दोन्ही महासभा तब्बल 13 दिवस लांबणीवर टाकल्या आहेत.